पुस्तकाचे नाव गारंबीचा बापू, लेखक श्रीना पेंडसे, पाने 227, शैली ग्रामीण काल्पनिक कादंबरी, प्रकाशन कॉन्टिनेंटल प्रकाशन, प्रथमावृत्ती 1922। नमस्कार, मी विवेक आणि तुम्ही बघत आहात माझं पुस्तक चॅनल। इथे मी तुम्हाला काही चांगले पुस्तक आणि लेखकांविषयी माहिती सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे। आजचा व्हिडिओ हा पुस्तक समीक्षेबाबत आहे। 52। पुस्तकातील कथा पूर्णतः काल्पनिक आहे। हरणे बंदरातील गारंबी ह्या गावातील मुख्य पात्र बापू ह्याचीही जीवनकथा सोबत त्याची आई ऐंशी, बायको राधा, मित्र दिनकर, मावशी आणि बाप विठोबा यांचं देखील लेखकाने उत्तमरित्या वर्णनं केली आहेत। पुस्तकातील पात्र ज्या प्रकारे बनवली आणि वाढवली ती वाचताना कहाणी खरीच वाटते। लेखकाने ह्या पुस्तकात जातीवादीय भेदभाव, गावागावातील आपापसांतील चुगल्या लावालव्यामुळे एखाद्या व्यक्तीवर होणारा अन्यायाला वाचा फोडली आहे, तसेच अंधश्रद्धेमुळे गावातील विरुद्ध कुजबुजीमुळे घट्ट मैत्रीत येणारी तुटकता वर्णिली आहे। व्यक्तीच्या दृढ विश्वासाच्या जोरावर शून्यातून शिखर गाठण्याची जिद्द कथेतील पात्र इथे आपल्याला सांगतो। समाजातील परंपरागत चालत आलेल्या अंधश्रद्धेला, ज्या इतरांना फक्त नुकसानच देतं, अशा खराब आणि बुरसटलेल्या रूढींना कसं तोंड द्यायचं, कसं झिडकारायचं ते हे पुस्तक शिकवतं। लेखकाने अतिशय उत्तम भाषाशैलीत हे पुस्तक लिहिलेलं आहे, जे एकदा नक्कीच वाचण्याजोगं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा। धन्यवाद।